नमस्कार, आपलं बिल ऑफ एक्सचेंज आता तिसरं अल्टरनेटिव्ह जेव्हा ड्रॉवर ड्रॉवीला गुड्स विकतोय, ड्रॉवीला बिल पाठवतोय, बिल ऍक्सेप्ट होतोय, ड्रॉवरकडे परत येत आहे आणि आता ते ड्रॉवर स्वतःकडे ठेवतोय नाही, बँकेत डिस्काउंट करतोय नाही, तर बिल इंडोर्स करतोय आणि डिसऑनर्ड होतोय, त्याचा आता प्रॉब्लेम आपण लिहून घेतलाच असेल तिसऱ्या अल्टरनेटिव्हचा. ओके, तरी पण मी वाचतो. बघा, मिस्टर ए तिसरा अल्टरनेटिव्ह आहे, बरोबर आहे, इंडोर्समेंट अँड डिसऑनर्ड. मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी फॉर रुपीज 4000 ऑन क्रेडिट. मिस्टर ए ड्रॉज अ बिल ऑन मिस्टर बी फॉर द अमाउंट ऍट 2 मंथ्स, बरोबर आहे. 4000 रुपयाचे गुड्स विकलेले आहेत ए ने बीला क्रेडिट बेसिसवर, बिल ड्रॉ केलंय, 2 महिन्याचं बिल आहे. मिस्टर बी ने ते ऍक्सेप्ट केलंय. त्याच्यानंतर मिस्टर एने काय केलंय, स्वतःकडे ठेवलंय नाही, बँकेत डिस्काउंट केलंय नाही, तर ते बिल मिस्टर सीला इंडोर्स केलंय. मिस्टर ए इंडोर्स द बिल टू मिस्टर सी आणि ड्यू डेटच्या दिवशी ते बिल डिसऑनर्ड झालं. ओके, तर बघा, इन द बुक्स ऑफ ए ड्रॉवर जर्नल. तुम्ही प्रत्येक ज्या काही जर्नल एंट्रीज ज्या काही बोर्डावर बघितल्यात, ते व्यवस्थित जर्नलचा फॉर्मॅट आखून लिहायच्या आहेत. क्लिअर? ओके, पहिली इथे तारीख दिली नाही, त्याच्यामुळे 1, 2, 3, 4 लिहा. गुड्स विकले किती रुपयाचे? 4000 रुपयाचे. बीज अकाउंट डेबिट 2 सेल्स 4000, नरेशन बीइंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. ओके, बीइंग गुड सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. दुसरं काय? बिल बनवलं, बिल पाठवलं, बिल ऍक्सेप्ट झालं, परत माझ्याकडे आलं. व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू, हु इज गिवन? बीज अकाउंट 4000 बीइंग बिल रिसिव्ह किंवा बीइंग बिल ऍक्सेप्टेड अँड रिसिव्ह. पुढे हे बिल काय केलंय मी? पहिला अल्टरनेटिव्ह वापरला नाही, दुसरा वापरला नाही, मी तिसरा अल्टरनेटिव्ह वापरला. मी काय केलं? ते बिल इंडोर्स केलंय. कोणाला केलंय? सीला. मग सीज अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट? बिल्स रिसिवेबल अकाउंट 4000. जर्नल एंट्री क्लिअर झाली. सी पर्सनल अकाउंट रिसिवर ऑफ द बिल. बिल्स रिसिवेबल, रियल अकाउंट goes out, being bill indoors. Okay, being bill indoors. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. जर बघा, मी सांगतोय तुम्हाला की मी हळूहळू आता हा वटवृक्ष वाढवतोय, हा, तर तुमचं मागचं जर व्यवस्थित नसेल तर हे कळणार नाही. माझ्या पुढच्या सेशनला अजून वेगळं असेल, त्याच्या पुढच्या सेशनला अजून वेगळं असेल. ओके, मी आता बोर्डाच्या प्रॉब्लेमकडे वाटचाल करणार आहे काही सेशनमध्येच. ओके, सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, कळलं? बीइंग बिल इंडोर्स, तिसऱ्याची नॅरेशन बीइंग बिल इंडोर्स. आणि ड्यू डेटच्या दिवशी बिल डिसऑनर्ड झालंय. बिल माझ्याकडे आहे का? नाही, सीकडे. ओके, डिसऑनर्ड झाल्यानंतर काय करणार? हा सी या बीला बिल देऊन टाकणार. ओके, पुढची जर्नल एंट्री, बीज अकाउंट डेबिट टू सीज अकाउंट अमाउंट 4000. क्लिअर झालं? जर्नल एंट्री क्लिअर? बीज अकाउंट डेबिट टू सीज अकाउंट 4000. बी ला डेबिट का दिलं? बी इज अ रिसिवर. आणि सी ला क्रेडिट का दिलं? सी इज अ गिवर. म्हणजे रिसिवर गिवर कशासाठी आहे, बेस कशासाठी चाललेला आहे? या बिलासाठी. त्यामुळे नॅरेशन मध्ये लिहायचं बीइंग बिल इंडोर्स अँड डिसऑनर्ड. नॅरेशन बीइंग बिल इंडोर्स अँड डिसऑनर्ड. इंडोर्स चं स्पेलिंग काय येते जरा बघा, मला नाही येते. Being bill indoors, E-N-D-O-R-S-E-D, and dishonored. Okay, clear झालं? In the books of A, जेव्हा third alternative, bill indoors होतोय, तेव्हा journal entries कशा होतात? Okay, तिसऱ्या alternative प्रमाणे in the books of A, drawer मध्ये journal entry कशा होतात जेव्हा bill dishonored होतं? पहिली bill, goods credit basis वर विकतात. दुसरं बिल पाठवलं,
बिल एक्सेप्ट होऊन परत माझ्याकडे आलं. तिसरं सी इज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, मी बिल इंडोर्स केलं, सी इज अ रिसिवर आणि बिल्स रिसिवेबल गोज आउट. ओके, अमाऊंट आहे 4000. आणि चौथं, ड्यू डेटच्या दिवशी बिल डिसऑनर्ड झालं, बिल माझ्याकडे आहे का नाही, सी कडे, त्यामुळे सी हे बिल कोणाला देऊन टाकणार, माझ्या ड्रॉवीला रिटर्न देऊन टाकणार. त्यामुळे बी इज अ रिसिवर ऑफ दिस बिल अँड सी इज अ गिवर ऑफ दिस बिल. इथे कुठल्या या प्रॉब्लेममध्ये नोटिंग चार्जेस वगैरे दिलेले नाहीत. जर दिले असते, समजा एक समजूया 100 रुपये, तर इथे सरळ 4100 रुपये आले असते. नॅरेशनमध्ये बिईंग बिल इनडोर डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस ₹100 पेड असं आलं असतं. क्लिअर झाले जर्नल एंट्रीज? ओके, तिसऱ्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे जेव्हा बिल इनडोर्स होतं आणि डिसऑनर्ड होतं तेव्हा ह्या 4 जर्नल एंट्रीज येतात. ओके, आता बघूया आपण इन द बुक्स ऑफ बी ड्रॉवी जर्नल. तिसऱ्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे बिल डिसऑनर्ड झालंय इनडोर्स झाल्यानंतर, तर जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ ए ड्रॉवर बघितल्या. आता आपण ड्रॉवी मध्ये बघूया. ड्रॉवी काय करतोय? सिंपल, पहिली जर्नल एंट्री गुड्स खरेदी करतोय, परचेसेस ब्रॅकेट मध्ये लिहू जरा, गुड्स म्हणजे जरा मजा वाटेल, परचेसेस अकाउंट डेबिट टू एज अकाउंट, अमाऊंट किती आहे 4000. बरोबर आहे, क्लिअर? सेकंड, बिल आलं माझ्याकडे, बिल परत पाठवून दिलं, एज अकाउंट डेबिट टू ड्रॉवी काय असतो, बिल्स पेबल असतो 4000. पहिलं गुड्स परचेस ऑन क्रेडिट बेसिस, दुसरं बिल ऍक्सेप्टेड अँड सेंड. ड्यू डेटच्या दिवशी मी बिलाचे पैसे देऊ शकलो नाही. ओके, माझ्याकडे काय येणार? बिल्स पेएबल परत येणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. आणि कोण देणार आहे? मिस्टर ए, एज अकाउंट 4000. ओके, बघा अल्टरनेटिव्ह हे फक्त ड्रॉवरच्या रिलेटेड आहे. ड्रॉवी फक्त ड्रॉवरशी बिझनेस करतो. ओके, त्यामुळे अल्टरनेटिव्ह तिथे कुठलाही असेल तरी काहीही घेणं देणं नाही. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तुम्ही बनवला असेल, तिथे स्टार्टिंगला बिल ऑफ एक्सचेंजच्या खाली डावी ह्या साईडला नेम अँड ऍड्रेस ऑफ ड्रॉवर, म्हणजे बिझनेस कोणाबरोबर करतोय? ड्रॉवर बरोबर करतोय. त्यामुळे अल्टरनेटिव्ह जरी तिकडे असला तरी ड्रॉवीला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही म्हणाल सर इंडोर्स केलं तर सी कडे होतं बिल, पण सी कडनं आलं, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपण बिझनेस फक्त ए बरोबर केलेला आहे. ओके, त्यामुळे आपल्या बुक्समध्ये फक्त एचच नाव आलं पाहिजे. अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स जे आहेत ते ड्रॉवरच्या रिलेटेड आहेत, त्याच्या बुक्समध्ये तो काय करतोय ते आपल्याला घेणं देणं नाही. आपलं काय काम आहे? गुड्स खरेदी करणं, बिल ऍक्सेप्ट करणं आणि एक तर ऑनर्ड करणं, ह्या केसमध्ये बिल डिसऑनर्ड झाले. ओके, लक्षात येते, बिल्स पेएबल अकाउंट कम्स इन अँड हु इज द गिवर, ए इज द गिवर, अमाऊंट आहे 4000. नॅरेशन बिईंग बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. क्लिअर, सिम्पल नॅरेशन, ड्यू डेटच्या दिवशी बिल डिसऑनर्ड झालेलं आहे. क्लिअर झालं? ओके, तिसरा अल्टरनेटिव्ह जेव्हा बिल इनडोर्स होतं तेव्हा इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, जेव्हा 4000 अमाऊंट होती तेव्हा कशा जर्नल एंट्रीज झाल्या त्या बघितल्या, आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी कशा जर्नल एंट्रीज झाल्या त्या बघितल्या. आतापर्यंत आपल्या लक्षात येत असेल की कुठलाही अल्टरनेटिव्ह असू देत, ड्रॉवीच्या ह्याच्यात फक्त या 3 जर्नल एंट्रीज आलेल्या आहेत, फक्त अमाऊंट बदली गेलेली आहे. ओके, क्लिअर झालंय? ओके, आता आपण चौथ्या अल्टरनेटिव्ह कडे येऊ पुढच्या सेशनमध्ये. जेव्हा बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट असतं तेव्हा ड्रॉवरच्या ह्याच्या जर्नल एंट्रीज कशा होतात? ड्रॉवीच्या ह्याच्यात ठरल्याप्रमाणे अशा जर्नल एंट्री होणार, फक्त अमाऊंट चेंज होईल. कुठेतरी काहीतरी नोटिंग चार्जेस दिले असतील तर नोटिंग चार्जेस इन्क्लूड होतील, बाकी काहीही फरक पडत नाही. ओके, क्लिअर झालं?